नमस्ते, मी योगेश कुटे. लेटसअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत या दोघांमधलं समीकरण किंवा त्या दोघांमधलं गोळपीट सर्वांना माहिती आहे. किंवा राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सत्ता आणण्यामध्ये संजय राऊत यांचा मोठा वाटा होता. हा जेव्हा त्यांनी प्रयत्न सुरू केला तेव्हा त्यांचे शरद पवार यांच्याशी असलेले उत्तम संबंध हे फार कामी पडलेले होते. पहिल्यांदाच शरद पवार हे थोडेसे संजय राऊत यांच्यावर नाराज असल्याचं दिसून आलेलं आहे. या नाराजीचं कारण काय, तर यासाठीचं जे कारण किंवा निमित्त ठरलं आहे ते आहे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातलं राजकारण. महाविकास आघाडीमधलं जागावाटपट किती किचकट आणि किती वेळ काढू आणि गुंतागुंतीचं आहे याचं उदाहरणच आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळालं. श्रीगोंदा हा असा विधानसभा मतदारसंघ आहे की या ठिकाणी पक्षापेक्षाही त्या नेत्याची ताकद ही सुद्धा महत्त्वाची ठरते. फक्त तो नेता कोणत्या पक्षात येतो आहे त्याच्यावरती बरीच समीकरणं ठरतात. या सगळ्या समीकरणांमध्ये आत्तापर्यंत बबनराव पाचपुते यांनी 1980 सर्वाधिक वेळा निवडणुका या श्रीगोंद्यामधनं जिंकलेल्या आहेत. मात्र या मतदारसंघातले नेते असे आहेत की त्यांनासुद्धा आठवणार नाही की आपला मूळचा पक्ष कोणता, नंतरचा कोणता आणि आपण कोणत्या पक्षात आहोत, किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटेल की आपला नेता कोणत्या पक्षात आहे. तर हे सर्व सांगण्यामागे एक असं होतं की साजन पाचपुते म्हणजे जे बबनराव पाचपुते यांचे पुतणे आहेत आणि ज्यांनी काष्टी या त्यांच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बबनराव म्हणजे आपल्या काकांचाच पराभव केलेला होता आणि हे साजन पाचपुते आता काष्टीचे सरपंच आहेत. पण पाचपुते असल्यामुळं त्यांना साहजिकच असं वाटतं आहे की आपणसुद्धा या विधानसभा मतदारसंघाचे आमदार होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी अगदी वाजत गाजत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. संजय राऊत हे शिवसेनेमधले त्यांचे गॉडफादर आहेत आणि संजय राऊत शिवसेनेमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये कोणताही चमत्कार करू शकतात याची खात्री साजन पाचपुते यांना असल्यामुळं त्यांनी साहजिकच श्रीगोंद्याच्या जागेसाठी, श्रीगोंद्यामधून शिवसेनेच्या उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न केला असणार. त्यामुळंच संजय राऊत यांनी श्रीगोंद्यामध्ये येऊन ही जागा शिवसेनेच्या मशाल चिन्हावर लढवली जाईल अशा प्रकारचं एक विधान केलं. साहजिकच महाविकास आघाडीमधलं जागावाटप अद्याप ठरलेलं नाही आहे. कोणता मतदारसंघ कोणाकडे जाणार याच्यावर रस्सीखेच सुरू आहे. पण राऊत यांनी थेट आपला उमेदवार म्हणजे साजन पाचपुते यांचंच नाव जाहीर केल्यामुळं याविषयी महाविकास आघाडीमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली. खरं तर कोणताही पक्ष आपल्या या मतदारसंघामध्ये उमेदवारी जाहीर करतो आपल्या पक्षांच्या कार्यकर्त्याला नेत्याला तयारीला लागायला सांगा असं सांगतो. पण संजय राऊत यांनी देखील असंच बोललेलं आहेत. तरीही संजय राऊत यांचं हे विधान पवार यांनी इतक्या गांभीर्यानं का घेतलं, याला कारण आहे लोकसभा निवडणुकीमधला सांगली हा मतदारसंघ. कारण या सांगलीच्या निमित्तानं महाविकास आघाडीमध्ये मोठी वादाची ठिणगी पडलेली होती आणि अशी वादाची ठिणगी पुन्हा पडू नये याची खबरदारी वेळी शरद पवार यांनी घेतलेली आहे. आणि कोणीही असे परस्पर उमेदवार किंवा मतदारसंघ जाहीर करू नयेत अशी जाहीर तंबीच त्यांनी या निमित्तानं दिली. आणि अर्थात ही तंबी होती संजय राऊत यांनाच, कारण सांगलीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये इतका जोरदार वाद झाला की काँग्रेसच्या नेत्यांची फोन नंतर उद्धव ठाकरे हे स्वीकारत नव्हते. हा अनुभव पाठीशी असल्यामुळं शरद पवार हे वेळी जागे झाले आणि असा कोणताही उमेदवार ठरला नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे अगदी लाऊडस्पीकरवरनं सांगितलेलं आहे. या उलट राहुल जगताप जे त्यांचे आधीचे 2014 टर्ममधले आमदार होते त्यांना कामाला लागा अशा देखील सूचना पवार यांनी या निमित्तानं दिल्या. पहिल्यांदाच संजय राऊत या सगळ्या घडामोडीनंतर थोडे पिछाडीवर गेले आणि मी उमेदवार जाहीर केला नव्हता अशी सारवासारव करण्याची वेळ त्यांच्यावर आली. संजय राऊत फटकळ आहेत, आक्रमक आहेत, सहजासहजी ते आपलं विधान माघार घेत नाहीत. पण शरद पवार यांच्या या तंबीनंतर मात्र त्यांना थोडीशी माघार घ्यावी लागली. आता एकूणच या निमित्तानं श्रीगोंद्याचं राजकारण कसं शिस्त आहे हे आपण पाहूया. भाजपचे जे आता विद्यमान आमदार आहेत बबनराव पाचपुते यांना असं वाटतं आहे की हा मतदारसंघ हा भाजपकडेच राहावा आणि तसंच घडण्याची शक्यता जास्त आहे. पण याच्यामध्ये एक अशी गोष्ट घडली की त्यांचे जे परंपरागत विरोधक आहेत नागवडे, त्या अनुराधा नागवडे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता असं बोललं जात आहे की हा जो प्रवेश झालेला आहे किंवा
त्यांनी जी उडी मारली काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ती काहीतरी शब्द घेऊनच मारली असणार. त्यामुळे अजित पवार यांना देखील असं वाटत आहे की हा मतदारसंघ आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असावा. त्यामुळे महायुतीमध्येच भाजप की अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा वाद सुरू आहे. ह्या वादावर तोडगा अजून निघायचा आहे, पण त्याआधीच महाविकास आघाडीमध्येच शिवसेना आणि आधी म्हटलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यामध्ये देखील रस्सीखेच सुरू आहे. दुसरीकडं घनश्याम शेलार जे देखील अनेक पक्ष फिरून आलेले आहेत ते काँग्रेसमध्ये सध्या आहेत, त्या शेलारांनीसुद्धा हा मतदारसंघ आता काँग्रेसकडे घ्यावा यासाठी फिल्डिंग लावलेली आहे. त्यामुळं श्रीगोंद्याचं जे राजकारण आहे ते एकदम महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती एकदम गाजलं ते संजय राऊत यांच्या विधानामुळं आणि तितक्याच शरद राव पवार यांच्या सतर्कतेने दिलेल्या उत्तरामुळं. आता हे जे सगळे नेते आहेत श्रीगोंद्यामधले, यातील बहुतांश नेत्यांचे कारखाने आहेत आणि वाईट भाग असा आहे की या सर्वच नेत्यांचे कारखाने त्या अर्थानं फारशा सक्षम रीतीने चालू नयेत. म्हणजे नागवड यांचा शिवाजीराव नागवडे सहकारी कारखाना, याचं शेतकऱ्यांचं पेमेंट दिलेलं आहे मात्र कामगारांचे पगार थकलेले आहेत. राहुल जगताप यांच्या कुकडी कारखान्याबाबत अशीच परिस्थिती आहे. साजन पाचपुते यांचा साजन शुगर बंद आहे. बबनराव पाचपुते यांचे देखील हात साखर उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात होरपळून निघालेले आहेत. त्यामुळं ह्या कारखानदारांच्याच हातामध्ये या निवडणुकीची सगळी सूत्रं आहेत. मात्र या नेत्यांचे कारखाने व्यवस्थित चालले नाहीत ही देखील वस्तुस्थिती आहे. या उलट अजित पवार यांना हा श्रीगोंदा मतदारसंघ का हवा आहे, तर त्या श्रीगोंद्याच्या आजूबाजूचं जे सगळं साखरेचं राजकारण आहे किंवा जे पाण्याचं राजकारण आहे त्याच्यामध्ये अजित पवार यांचा देखील मोठा हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अजित पवार यांचे देखील कारखाने जे खाजगी कारखाने आहेत ते त्याच परिसरामध्ये आहेत. त्यामुळं हे साखरेचं राजकारण त्याला जोड महाविकास आघाडी महायुतीच्या सगळ्या राज्यभरातल्या सगळ्या समीकरणाची याची ठिणगी या श्रीगोंदा मतदारसंघामध्ये पडताना दिसून येत आहे. त्यामुळे सांगलीची पुनरावृत्ती जर या ठिकाणी पुन्हा झाली तर ते महाविकास आघाडीला जड जाऊ शकतं याची जाणीव शरद पवारांना झाल्यामुळे त्यांनी संजय राऊत यांना वेळीच एक सतर्कतेचा इशारा दिला. आणि मात्र अशी सतर्कता किंवा असाच वाद हा भाजप किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं साखरेसारखंच इथलं राजकारण हे अनेक प्रकारे काय वळणं घेणारं आहे एवढं मात्र निश्चित. मात्र कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोणकोणते मुद्दे घेऊन जाणार हे पाहणं देखील यापुढच्या काळामध्ये अतिशय इंटरेस्टिंग राहणार आहे. तर हे होतं श्रीगोंद्याच्या राजकारणाचं राज्यस्तरावर उमटलेल्या प्रतिसादाचं विश्लेषण. तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.